राजनांदगांव शहर में चल रहे वर्ली मटका सहित अवैध कारोबार के खिलाफ पैंथर सेना ने तंबू गाड़ दिया है और अवैध कारोबार बंद करने की मांग की है। शहर के अधिकांश स्थानों पर वर्ली का नंबर लेने वाला बोर्ड खुलेआम देखा जा रहा है। खुलेआम प्रतिबंधित गुटखा बेचा जा रहा है, लेकिन पुलिस प्रशासन द्वारा कार्रवाई नहीं की जा रही है, जिसके चलते पैंथर सेना का साख्यांशन शुरू हो गई है। अब देखते हैं कि पुलिस कार्रवाई करेगी या नहीं। अनोप चार न्यूज नेटवर्क खामगाव। गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही खामगाव शहर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन या पोलीस प्रशासनाला विविध प्रकारचे निवेदन देऊन खामगाव शहरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे याकरता निवेदन दिले, परंतु अद्यापही निवेदनाची दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले होते की येणाऱ्या काही दिवसात जर का अवैध धंदे बंद झाले नाही तर आम्ही 11 मार्च रोजी आपल्या कार्यालयासमोर या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहोत। तर आम्ही 11 मार्च रोजी साखळी उपोषणाला या ठिकाणी बसलो आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तरीही प्रशासनाने कुठली दखल घेतलेली नाही। प्रशासनाने आमच्याकडे पाठ फिरवलेली आहे। आता जर का एवढ्यात या काही दिवसात जर का अवैध धंदे बंद झाले नाही तर आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असा इशारा या माध्यमातून देतो।